शिंदे गटासाठी नीरज कौल यांनी आज युक्तिवाद केला बराच वेळ त्यांचा युक्तिवाद सुरू होता राजेंद्रसिंग राणाविरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य या प्रकरणांचा सुद्धा दाखला नीरज किशन कौल यांनी आपल्या युक्तिवादामध्ये दिला पक्षाच्या फुटीबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही असंही कौल यांनी न्यायालयाला सांगितलं ठाकरे गट हा फुटीचा फक्त विधिमंडळ पक्षापुरता विचार करते मात्र राजकीय पक्ष म्हणून जी फूट पडलेली आहे त्यावरच्या चौकशीला ठाकरेगट तयार नाही असाही युक्तिवाद कौल यांनी केला निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं न्यायालयासमोर म्हणत असतानाच पक्ष सदस्य म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाकडे जाण्याचा अधिकार आहे असंही कौल यांनी सांगितलं खरी शिवसेना कोणती हा निर्णय आयोगाला घ्यायचा आहे पण कोणता गट शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतो हा प्रश्न नाहीये छोटा गट ही शिवसेनेचं प्रतिनिधित्व करू शकतो असंही कौल यांनी म्हटलं आणि खरा पक्ष ठरवताना आयोगाला पक्षाचं बहुमत विचारात घ्यावं लागेल आणि खरी शिवसेना कोणती हा प्रश्न असल्यामुळे बहुमत हेच महत्वाचं असेल अशी असा युक्तिवाद शिंदे गटासाठी केला नीरज किशन कौल यांनी त्यामुळे सगळे अधिकार हे निवडणूक आयोगाच्या कक्षेत येतात आणि त्यांना निर्णय घ्यायला मुभा असावी या गोष्टीकडे उल्लेख करत नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद होता याशिवाय पक्षचिन्हाचा वाद हा परिच्छेद पंधरानुसार सोडवता येईल असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं आणि साधिकाली प्रकरणानुसार पक्षचिन्हाचे वाद सोडवण्याचे अधिकार आयोगाला असतील असंही त्यांनी म्हटलं एकोणीशे बहात्तरचा साधिकाली प्रकरणाचा दाखला दिला आणि जर व्हीप बदलला पक्षाचा वीप बदलला तर सभागृह नेत्याला विचारणा केली जाते अध्यक्षांकडून राजकीय पक्षाला नाही असाही युक्तिवाद शिंदे गटासाठी नीरज कौल यांनी केला एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट